हॅलो साहेब तुम्ही मराठा आरक्षणाच्या विरोधात भूमिका घेऊ नका साहेब तुम्ही मराठा आरक्षणासाठी तुमच्या पदाचा राजीनामा द्या साहेब तुम्ही मराठा आरक्षणासंदर्भात चांगली भूमिका घेतली जेव्हा साहेब तिकडनं विचारतात की तुम्ही कोण बोलताय तर समोरून नाव येतं रमेश पाटील बोलतो आहे छत्रपती संभाजीनगरमधून मागच्या काही दिवसापासून रमेश पाटलांच्या नेत्यासोबतच्या कथित कॉल रेकॉर्डिंग व्हायरल होत आहेत रमेश पाटील यांनी राजकीय पक्षांच्या नेत्यांना फोन करत मराठा आरक्षणावरून जाब विचारायला सुरुवात केली आहे या कॉल रेकॉर्डिंग एवढ्या व्हायरल झाल्या की त्यातील नेत्यांच्या रेकॉर्ड केलेल्या वक्तव्यामुळे आंदोलकांनी नेत्यांची घरं गाड्या आणि प्रतिकात्मक पुतळे जाळले परवा माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांचं घर जाळण्यात आलं पण त्याची पहिली ठिणगी पडली होती याच रमेश पाटलांच्या कॉल रेकॉर्डिंगमुळे रमेश पाटील यांनी सोळंकेंना मराठा आरक्षणासंदर्भात भूमिका विचारली तेव्हा मनोज जरांगेंबाबत सोळंके यांनी केलेलं वक्तव्य मराठा आंदोलकांना पटली नाहीत तसेच नारायण राणेंना फोन करून मराठा आरक्षणावरून जाब विचारणारे हेच रमेश पाटील होते आमदार प्रकाश सोळंके आणि नारायण राणेच नाही तर अनिल देशमुख विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार अशोक चव्हाण गुलाबराव पाटील गुणरत्न सदावर्ते रामदास कदम एकना अशा कितीतरी आमदार खासदारांना आणि मंत्र्यांना ते फोन करतायत पण त्यांच्या या कॉल रेकॉर्डिंगमुळे राज्याचं राजकारण ढवळून निघाले नारायण राणे यांना रमेश पाटील यांनी फोन केला त्यामध्ये राणेंनी त्यांना शिवीगाळ केल्याची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली त्यानंतर आमदार नितेश राणे यांनी हा रमेश पाटील असं लिहित शरद पवार यांच्यासोबतचा त्यांचा फोटो ट्विट केला आणि विरोधकांवरती आरोप केला पण ज्यांच्या ऑडिओ क्लिप्समुळे राज्यातलं वातावरण पेटलंय ते रमेश पाटील कोण आहेत जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी गजानन आणि तुम्ही पाहताय बोल भिडू रमेश विनायक कसारे सध्या महाराष्ट्रभर यांना रमेश पाटील म्हणून ओळखलं जाते आणि याच नावाने ते फेमसही झालेत मूळचे छत्रपती संभाजीनगरच्या गुलमंडी परिसरातील दलालवाडीत ते आपल्या कुटुंबाबरोबर राहतात रमेश पाटील हे छत्रपती संभाजीनगर व परिसरात प्लॉट खरेदी विक्री करणारे व्यावसायिक म्हणून ओळखले जातात शिवाय परिसरातील प्रश्नासाठी आक्रमक होणारे आंदोलक म्हणूनही त्यांची ओळख आहे गेल्या वीस वर्षापासून छत्रपती संभाजीनगरमध्ये ते विविध पद्धतीनं आंदोलन करत आलेले आहेत आणि त्यांची आंदोलनही विशेष प्रकारे गाजलेली आहेत आज सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांना फोन केल्यामुळं ते चर्चेत जरी आले असले तरी त्यांची चर्चा होण्याचीही पहिली वेळ आहे या अगोदर त्यांनी अशा प्रकारची आंदोलनं केलेली आहेत संभाजीनगरच्या ज्या गुलमंडी भागात ते राहत होते त्या परिसरात मुतारी बांधून देण्याची मागणी ते सातत्यानं करत होते त्यांची मागणी मान्य झाली नाही म्हणून ते थेट आयुक्तालयाच्या कार्यालयात नग्न घुसले आणि आंदोलन केलं हे त्यांनी केलेलं आंदोलन प्रचंड गाजलं आणि त्याची चर्चा सुरू झाली त्याच्या काही दिवसांनी त्यांनी जुगार अड्डे बंद करावे म्हणून दुसरं आंदोलन उभारलं त्यांनी सातत्यानं निवेदन देत या विरोधात लढा उभारला पण प्रश्न काही मार्गी लागला नाही पुन्हा एकदा त्यांनी नग्न आंदोलनाचा फॉर्म्युला पुढे केला आणि आंदोलन केलं हेही आंदोलन गाजलं आणि मीडियाही त्यांच्याकडे वळाला त्यांच्या अनोख्या आंदोलनामुळे प्रशासनही गोंधळून जायचं आणि आने अनेक वेळा त्यांच्या आंदोलनाचा अंदाजही यायचा नाही त्यांनी केलेले हे आंदोलन संभाजीनगरच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात गाजले त्यांना सर्वाधिक प्रसिद्धीच्या झोतात आणलं ते त्यांच्या अनोख्या बॅनरबाजीमुळं त्यांची बॅनरबाजी गल्ली ते दिल्लीपर्यंत गाजली महानगरपालिकेच्या निवडणुकीत निवडणूक निवर्नुक लढवण्याची तयारी रमेश पाटील यांनी सुरू केली होती पण त्यांना तीन मुलं असल्यानं ते निवडणूक लढवू शकत नव्हते त्यांनी यासाठी अनोखी शक्कल लढवत छत्रपती संभाजीनगरात बॅनरबाजी केली आपल्याला निवडणूक लढवण्यासाठी दुसरी बायको पाहिजे अशा आशियाचे बॅनर शहरभर लावले बायको पाहिजे बायको ही टॅगलाईन वापरून त्यांनी निवडणुकीसाठी दुसरं लग्न करायचं ठरवलं या बॅनरमुळे त्यांच्यावर कारवाई झाली पण रमेश पाटील यांनी या कारवाईला न जुमानता पुन्हा लग्नासाठी दुसरी बायको मिळाली म्हणून बॅनरबाजी केली त्यामुळे रमेश पाटील आणि स्टंटबाजी त्यातून मीडियात होणारी चर्चा हे समीकरणच झालं बॅनरबाजीमुळे प्रसिद्धी झोतात आलेले रमेश पाटलांनी पुन्हा फोनचं अस्त्र बाहेर काढलं आरक्षणाचा प्रश्न राज्यात गाजायला लागल्यानंतर प्रत्येक राजकीय पक्षांच्या नेत्यांना फोन करून ते मराठा आरक्षणाविषयी भूमिका विचारतात एवढंच काय तर ज्या नेत्यांनी मराठा आरक्षणाच्या बाजूने भूमिका घेतली आहे त्या नेत्यांचं कौतुक फोन ते कौतुक फोन करून करतात आमदार शहाजीबापू पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या बाजूने भूमिका घेतली त्यामुळे त्यांचं कौतुकही त्यांनी केलंय तसेच आमदार संजय गायकवाड यांचेही आभार व्यक्त केलेत रमेश पाटील यांचं अनुकरण करत काही आणखी मराठी आंदोलककर्त्यांनी नेत्यांना फोन लावत जाब विचारायला सुरुवात केली आहे त्यामुळे नेत्यांना फोन करून जाब विचारण्याचा पॅटर्नच रमेश पाटलांनी सुरू केलाय असं म्हणावं लागेल रमेश पाटलांनी जेव्हापासून राजकीय नेत्यांना जाब विचारायला सुरुवात केली तेव्हापासून महाराष्ट्रभरातून त्यांना अनेकांचे फोन यायला सुरुवात झाली आहे काही ठिकाणी तर त्यांना बोलून त्यांचा नागरी सत्कार सोहळाही आयोजित करण्यात येतोय बीड जिल्ह्यातील कारी या ठिकाणी त्यांची वाजत गाजत मिरवणूक काढून त्यांचा नागरी सत्कारही करण्यात आला आहे एका बाजूला त्यांना प्रसिद्धी जरी या माध्यमातून मिळत असली तरी दुसऱ्या बाजूला अर्वाच्य भाषेत राजकीय नेत्यांना बोलल्यामुळं त्यांच्यावर गुन्हाही दाखल झाला आहे त्यांचे राजकीय नेत्यांशी संबंध असल्याने ते इतर नेत्यांना त्रास देत आहेत आणि हा सगळा पब्लिसिटी स्टंट आहे असा आरोपही त्यांच्यावर करण्यात येतोय त्यामुळे एकीकडे महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा प्रश्न गंभीर आणि संवेदनशील असताना राजकीय नेत्यांना फोन करत त्यांचे रेकॉर्डिंग व्हायरल करत परिस्थिती बिघडवण्याचं काम ते करतायत प्रसिद्धीसाठी हे सगळं करतायत अशी टीका त्यांच्यावर होते तर दुसरीकडे नेत्यांच्या मनात मराठा आरक्षणाबाबत नेमकं काय चाललंय हे रमेश पाटील समोर आणतायत असंही मानणारा एक वर्ग आहे बाकी तुम्हाला रमेश पाटील यांच्याबद्दल काय वाटतं त्यांच्या कॉल रेकॉर्डिंगबाबत काय वाटतं नक्की कमेंट करून कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका